राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतांश स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थ सिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंदं श्रीरामचंद्रं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्य। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। सर्वपाप सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमः। अम्बा माता की जय। हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं आयु कामार्थ सिद्धये तृतीयं कृष्णपि सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि
न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या जपेत गणपति स्तोत्रम् संवत्सरेण च सिद्धिञ्च अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च तस्य विद्या सीता रामचंद्रार्पणमस्तु। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम। सुखदेव सांगतात राजा परीक्षिता, भागवतामध्ये आपण काल 10 भाग पाहिले। 10वा भाग आश्रय स्थान आहे, म्हणजे दशमस्कंद 9 स्कंदापर्यंत मुक्ती आणून टाकली। सर्ग विसर्ग स्थिती पोषण उर्ती मन्वंतर ईर्षानुकथा निरोध मुक्ती। आणि मुक्ती जर पाहिजे असेल तर तुम्हाला कोणाचा तरी आश्रय घ्यावा लागतो, म्हणून 10व्या स्कंदामध्ये आश्रय सांगितला आहे। 9 स्कंदामध्ये भक्तांच्या राजांच्या कथा सांगितल्या आहे आणि त्यांनी भगवंताचा आश्रय कसा संपादन केला याचं वर्णन केलं आहे। म्हणजे 9 स्कंदापर्यंत आपली बुद्धी स्थिर करायची आणि 10व्या स्कंदामध्ये सकळ जीवाचा करीतो सांभाळ, परमात्मा सगळ्या जीवांचा सांभाळ करतो हे आपल्या बुद्धीमध्ये निश्चित करायचं आणि मग भगवंताच्या लीला ऐकायच्या। म्हणजे स्थिर बुद्धी करण्याकरता एकमेव परमात्मा सत्य आहे असं समजण्याकरता 9 स्कंदाचा क्रमाने अभ्यास आहे। आणि 9 स्कंदाचा अभ्यास केल्यानंतर 10व स्थान हे आपलं आश्रय स्थान आहे। आपला आश्रय कोण आहे? भगवान। जगामध्ये सगळे जेवढे आश्रय आहे ते परिपूर्ण नाही, परमात्मा एकमेव सत्य आहे हे समजण्याकरता आणि समजलेलं दृढ राहण्याकरता 10व स्कंदाचं श्रवण आहे राजा परीक्षिताला सांगणं चाललं आहे। भगवान स्वयं आश्रय तत्व आहे असं प्रतिपादन करतात ते। सर्ग आणि 9 विषयांचं मूळ भागवताचे 9 विषयाचं ज्ञान करून घेणं आहे। 9 विषयांचं ज्ञान झालं की 10व स्कंद हे वस्तुतः आश्रय तत्व आहे हे आपल्या लक्षात येतं। मला भगवंताशिवाय दुसरं कोणी नाही, मी भगवंताचा, भगवंत माझा। आपण आवडीनं नातवाला विचारतो ना तू कोणाचा आहे, त्याने कधी सांगितलं तुमचा तर आपल्याला एकदम आनंद होतो, पण तो कोणाला सांगतो तुमचा? जो त्याला खायला देईल त्याला सांगतो तुमचा। असं आहे ते लहानपणात खाऊ गोड आहे, माणूस गोड नाही। रागवायला की लगेच तो म्हणतो नको तुम्ही माझे नाही आहे। पण परमात्मा तसा नाही, परमात्मा सगळ्यांना म्हणतात मी तुझा। तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान। 10व स्कंदम लक्षते इति विग्रहम श्रीधर स्वामी लिहितात। 10व स्कंदामध्ये आपल्याला निश्चितत्व बुद्धी प्राप्त होते। आता 2 विषय प्रतिपादन केले व्यासांनी, आश्रय विषय आणि विचित्र। एकदा आपण देवाचे आश्रयित झालो की देव आपला होऊन जातो। देवाचं आश्रयित झालं की बस देव, म्हणून त्याचं आश्रयित होण्याकरता काही वस्तू सांगितल्या, गळ्यात घालायला माळ, एखादं देवाचं नाम, या दोन गोष्टी सांगितल्या आहेत। जपमाळ आणि देवाचं नाव ह्या आपल्या साधन परमात्म्याच्या सान्निध्यामध्ये राहण्याकरता सांगितलेलं आहे। मग आश्रयित
याचं शास्त्रीय नाम असं आहे. आता आश्रयित व्हायचं म्हणजे काय व्हायचं देवाचं, तर शास्त्रीय नाम असं आहे विषय. हा एक विषय मी देवाचा. आता दोन शब्दामध्ये औक्षिक सांगितले आहे. आश्रय विषय नियत संबंध युक्त झाला पाहिजे, म्हणजे आश्रय आहे असा जो विषय आहे तो पक्का झाला पाहिजे देवाचा. मी वैष्णव आहे, मी शैव आहे, गणपती माझा आहे, म्हणजे कोणत्याही दैवताशी तुमची निश्चिती झाली पाहिजे. कोणत्याही दैवताशी निश्चिती झाली पाहिजे. पहा तुम्ही, आता एक उदाहरण सांगतो. पंढरपुरामध्ये नरहरी सोनार होते, यांची निश्चिती भगवान शंकराशी होती. त्यामुळे पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंनी, पांडुरंगाच्या रावळात जायचंनी, ज्या दिवशी एकादशी असेल त्या दिवशी पुढचा दरवाजा बंद, मागच्या दरवाजाने धंदा चालू, इतकी निश्चिती. पांडुरंगाने पाहिलं इतका चांगला निश्चित आहे, पण याला अजून याच्या डोक्यात भेद आहे, म्हणून पांडुरंग त्याच्या घरी गेले विठ्ठल सावकार म्हणून. म्हणजे की बाबा मला देवाला करदोडा करायचा आहे, तुम्ही करून द्या ना. म्हणे नाही हो, जमणार नाही त्यांना, नाही मग असं काय करता, तुमच्यासारखा कोणी नाही. करदोड्याचं माप घ्यायला डोळे बांधून गेले. करदोड्याचं माप घेतलं, बरोबर करदोडा गेला, दोन बोट कमी भराचा करदोडा जेव्हा लावायला गेले ते विठ्ठल झेटणं झालं का नरहरी सोनार असं काय काय तुम्ही करताय, दोन बोट कमी भरलं. म्हणे असं भरणारच नाही, गेले तर बरोबर दोन बोट कमी भरलं. आता असं करावं लागेल म्हणे देवाचं वरतून माप घ्यावं लागेल. म्हणजे घ्या बा, डोळे बांधूनच आले. आता वरतून माप घेता घेता वरती विठ्ठलाच्या डोक्यावर महादेवाची पिंड, इथं ते माझा देव आहे म्हणे. म्हणजे उघड डोळे. काय केलं, पक्के होते नरहरी सोनार, पण द्विधावस्था होती की माझाच देव खरा आहे बाकीच्यांचा देव. मग ती द्विधा काढून टाकली पांडुरंगाने, द्वैताची झाडणी. मग नरहरी सोनाराचे खरे गुरु कोण झाले, पांडुरंगच. कारण जेव्हा समजून जातं ना, आता काही लोक असे, आज शिवरात्र आहे ना, आपण महादेवाच्या मंदिरात जायचं नाही, आपण विठ्ठलाच्याच मंदिरात जायचं असं आहे ते. कारण त्यांना द्विधा असते, परमात्मा एकतत्व आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून परमात्म्याने सगळ्यांना एकतत्व कळावं म्हणून नरहरी सोनाराचं, नामदेवाचं अशी परीक्षा दाखवली आहे. की जोपर्यंत एकतत्व कळत नाही तोपर्यंत माझं आश्रयस्थान तुम्हाला प्राप्त नाही होत. म्हणजे निश्चिती झाली पाहिजे आश्रयाची, आश्रयाची निश्चिती झाली पाहिजे. सर्वाठाई परमात्मा एक रूपाने भरलेला आहे हे कळायला पाहिजे. म्हणून ज्याप्रमाणे लग्न झालं की आपण दोन्ही एक आहोत असं निश्चित होऊन जातं, त्याप्रमाणे जसं मानवांमध्ये लग्न आहे तसं देवामध्ये संलग्न आहे. देवाच्या संलग्नात का कोण आहे तुम्ही, आम्ही वैष्णव आहे. कोण आहे तुम्ही, शैव आहे. दोनच पंथ आहे, एक निवृत्ती मार्ग आहे आणि एक प्रवृत्ती मार्ग आहे. मग आता जो खरं युगल जे आहे ते कधीच वेगळे होत नाही. जे खरे प्रेमी आहे ते कधी युगल होत नाही. पहा तुम्ही, सुदामांचं आणि कृष्णांचं प्रेम होतं. सुदामा गरीब झाले तरी देवाचं प्रेम नाही कमी झालं. फक्त सुदामांच्या मनात एवढं आलं होतं की मोठ्याच्या घरी जाऊ नये, कारण मान सन्मान राहत नाही. मग देवानं तीही परीक्षा पाहिली आणि जेव्हा पाद्यपूजा केली तेव्हा सुदामांच्या मनातलं गेलं की नाही, देव हा खरा आहे. म्हणून त्याला सुदामांना सखा भक्त म्हटलं आहे, सख्य भक्ती. आणि साहजिक आहे, श्रीमंती आणि गरिबी थोडं अंतरच असतं. बा गरीब माणूस श्रीमंताच्या माणसाकडे फाटकाच्या बाहेरूनच विचारतो, भाऊ भाऊ आहे का घरात, हळू आवाजात बोलेल. आणि एखादा समवयी श्रीमंत आला आणि त्याला सांग रे मी आलोय बाहेर. कारण सख्यामध्ये, पण जेव्हा परमात्म्याने आलिंगन दिलं, उद्या रात्रीचा विषय आहे आलिंगन, आजच ठेवला होता मी, पण मुद्दा उद्याकरता ठेवला. आलिंगन दिलं आणि आलिंगन दिलं त्यावेळा सुधामातलं द्वैत गेलं की वा नाही, देवामध्ये भेद नाही, देव भेद ठेवत नाही.
आणि जेव्हा भेद राहत नाही तेव्हा देवाने सगळं ऐश्वर आपल्यासारखं देऊन टाकलं. जसे देव राहत होते तसं वैभव सुदामाचं केलं, पण देवाला पराजितपणा स्वीकारावा लागला. सुदामानं वैभवाचा स्वीकार केला पण त्याचा त्याग करून टाकला. म्हणून भगवंतानी सांगितलं की मी शेवटी तुझ्याकडे राहायला येणार आहे, कारण देवाला वैभवाचा वैताग आला होता. द्वारकेमध्ये सगळा कलह घुसून गेलेला होता, त्यामुळे सुदामांकडे राहिले. पती पत्नी पुत्र सगळे होते पण सोडून दिलं आणि जिथे शक्य होतं तिथे आले. आपण सुद्धा वैतागले ना तर मित्राच्या घरी जाऊन येतो 8-10 दिवस, त्याच्याकडे जाऊन येऊ ना. आता तसे मित्र राहिले नाही, कारण मित्राचंच घरात चालत नाही तर दुसऱ्या मित्राला बोलवेल कसा तो. तो म्हणतो आपण अजिंठ्याला भेटू, परस्पर भेटतात नाही तर गणेश लॉन्ड्री. त्याचं कारण असं आहे की त्याचंच वजन घरात राहिलेलं नाही आहे, फक्त वजनानं जास्ती झाले लोक पण घरात वजन नाही. ऐकत नाही ना कोणी. तर संसारात असंच आहे, कोणाचंच घरात वजन राहत नाही. म्हणून कोणालाही संसाराच्या जास्ती चौकशा विचारू नये. कर्व कसं चाललं आहे, तब्येत बरी आहे ना, बस तू एक कप पिऊन घे, मी एक कप घेऊन तो मोकळे कर गोष्टी, दुसऱ्या गोष्टी काढू, कारण त्याच्यामध्ये काही राहिलंच नाही सख्याची कल्पना. म्हणून परमात्माने सुदामांशी सख्य, सुदामांनी परमात्म्याशी सख्य केलं. पुढे वर्णन येतं, ते म्हणतात एकीची सार्थकता म्हणजेच आश्रय. एक झाल्यावर जी सार्थकता झाली सुदामांना आणि कृष्णाला, श्रुतदेव ब्राह्मणाला, परमात्मा घरी आल्यावर एकदम सार्थकता झाली, जनक राजाला परमात्मा घरी आल्यावर एकदम सार्थक झालं की आपण कमवलं. बाकीची जी कमाई आहे त्याची सार्थकता होतच नाही. आपल्यापेक्षा जो मोठा आहे तो दिसतो, आपला तो काही नाही, त्याच्याजवळ किती आहे, म्हणजे तिथे सार्थकता नाही. सार्थकता फक्त भगवंतात आहे. म्हणून व्याकरण शास्त्रामध्ये आश्रयाबद्दल 3 गोष्टी सांगितल्या आहे, कर्ता, क्रिया आणि कर्म हे कारण होतं. जे आपण कर्म करणार आहोत त्याच्यामध्ये क्रिया केली पाहिजे. क्रिया जर चांगली नसेल तर बोलायला काही अर्थ राहत नाही. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. म्हणून ते म्हणतात असं कर्म केलं गेलं पाहिजे कर्त्याने की कर्म आणि क्रिया हे दोन्ही एक पाहिजे. आपले एक माजी पंतप्रधान एक शब्द बोलत होते नेहमी, कथनी आणि करणी एक पाहिजे. त्यांचं नेहमी वाक्य असत, पंतप्रधान पदावरही होतं आणि आताही आहे, करणी आणि कथनी. त्या भाषेत आहे, पंजाबी भाषेमध्ये करणी आणि कथनी. जे कर्ता आहे, क्रिया आणि कर्म दोन्ही एक झालं पाहिजे. क्रिया आणि कर्म जर एक नाही झालं तर ते भगवंताला प्राप्त होत नाही आणि परमात्मा सख्य होत नाही. जसं आपलं नामस्मरण करणं आपलं कर्म आहे, पण नामस्मरणाची क्रिया जी ठरलेली आहे तेवढी आपल्याकडून रोज घडली पाहिजे. काल उदाहरण सांगितलं ना की संताच्या सेवेचं फळ असं आहे, पण त्याचे 4 प्रश्न होते. संत म्हणे मी 3 उत्तर दिलं, तर म्हणे असू द्या जे काय असेल. पण तर संतांच्या सहवासाने काय झालं, पैसाही मिळाला, हिराही मिळाल्या, पत्नी मिळाली, झोपून गेला. म्हणजे जे संचितात नव्हतं देवीने काय सांगितलं कालीमातेने की संताकडे जा. कारण कर्म आणि क्रिया एक कर हे सांगण्याचं काम संत करतात, परमात्मा करत नाही. म्हणून राजाने काय केलं, राजा परीक्षिताने चांगलं कर्म करता चांगला होता, कर्म चांगलं करायला गेला आणि क्रिया बिघडून टाकली, मेलेला साप ऋषीच्या गळ्यात टाकला. ऋषीच्या गळ्यात टाकला. आता काल
एक अघटित आणि एक घटित गोष्ट माझ्या कानावर आली. आई वारली, मोठ्या भावाकडे राहत होती, लहान भाऊ कीर्तन करत होता. आई वारल्यानंतर मग कीर्तन माझंच ठेवण आहे. मोठा भाऊ म्हणे, तू कीर्तन करतो कर कीर्तन. पण कीर्तनाची पिठवणी आणि कपडे त्याने घेतले आईच्या कीर्तनाचे. कीर्तनाचे पिठवणी आणि कपडे घेतले. आणि दुसरं एक चांगलं आणखीन काल ऐकायला मिळालं. एक साधक पांजरापूरमध्ये गाईला चारा टाकला आणि महादेवाची पूजा करता करता देह पिंडीवर ठेवून दिला. काल संध्याकाळची गोष्ट पा, कसं कर्म घडतं. क्रियाकर्म हे दोन्ही बरोबर घडले तर देवाच्या जवळ गोशाळेत देह ठेवला गेला. म्हणजे काय कृपा होते, याला म्हणतात देवाचं सख्य. आणि हे जे उदाहरण सांगितलं याला आहे बा, स्वतःच्या आईचं कीर्तन करतं मनुष्य आणि त्याची पिठवणी घेतो. आणि दुसरेकडे गाईची सेवा होते आणि कर्म होतं आणि कर्मानं समर्पण देवाजवळ होतं. कर्म होतं म्हणून ते म्हणतात व्याकरणाच्या दृष्टीने कर्ता क्रिया कर्म आणि कारण हे तिन्ही विषय दर्शनशास्त्राचा आश्रय सांगितला आहे. याला सांगितलं आहे शास्त्र जे आहे ते दर्शनशास्त्र. हे जे सगळं दिलं आहे ते शास्त्रामध्ये दिलं आहे, दर्शनशास्त्रामध्ये. म्हणून ज्ञात लोक काय करतात, यावत ज्ञेय होतं याचा विषय सांगितला. म्हणून रसशास्त्र, भक्ती काय आहे, रसशास्त्र आहे. रसशास्त्रानं मतपरिवर्तन होतं. आता रसशास्त्रानं मतपरिवर्तन होतं याचं कसं, आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस खाल्ला तर रस खाल्ल्याबरोबर, ज्यूस घेतल्याबरोबर, सरबत घेतल्याबरोबर एकदम शरीर प्रसन्न होतं. म्हणून आपण काय करतो, थंड पाणी, गूळ, रस असं देतो. म्हणजे तो रस गेल्याबरोबर शरीरामध्ये जसं लगेच पोषण होतं तसं हा भगवंताचा भक्ती रस साधकानं केला. म्हणजे साधकाच्या सगळ्या चित्त, मन, बुद्धी आणि इंद्रिय याचं पोषण होतं. म्हणून काय सांगितलंय, हस्तपाद इंद्रियाशी पूजा देई ऋषिकेशी. हे ऋषिकेशा, माझ्या हात पायाला पूजा, आणि कुठपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत पूजा अर्चा करू दे ना, मग तुझ्याजवळ पडू दे. उदाहरण पाहिलं तुम्ही कालचं, हस्तपाद इंद्रियासी पूजा देई ऋषिकेश. आपल्याकडे जळगावला एक नामांकित वकील होते, ते मला नेहमी म्हणायचे, दादा मला पलंगावर झोपू नका. म्हटलं बाबासाहेब असं काही हातात आहे का, नाही 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 म्हणे. आणि तसंच घडलं, आजारी पडले, दवाखान्यात गेले आणि संपले. कारण काही लोकांचं ध्येय असतं, रस म्हणजे रसामध्ये मिळून गेलं पाहिजे. भक्तिरसामध्ये मनुष्य मिसळून गेलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात आता आश्रय तेव्हाच मिळतो आणि आश्रयाचं अवलंबन रसामुळे टिकतं. ज्यामुळे आपल्याला ईश्वराचं प्रेम निर्माण होतं तसं ईश्वराला सुद्धा भक्तांचं प्रेम निर्माण होतं. देव भक्ताभिमानी, देव दासाभिमानी. ज्याप्रमाणे भक्ताला ईश्वराचं प्रेम निर्माण होतं त्याचप्रमाणे ईश्वराला सुद्धा भक्तांचं प्रेम निर्माण होतं. म्हणून वल्लभ संप्रदायामध्ये काय आहे, देवाचा पडदा कायम बंद असतो. 10-15 भक्त झाले की पडदा उघडायचा, आरती करायची आणि दर्शन द्यायचं. समोर भक्त नसेल तर देवाला करमत नाही असं वल्लभाचार्यांचं मत आहे. आणि खरं आहे ते, आपल्याला तर वाटतं 24 तास मंदिर उघडत असावं का, कुत्रे का लोळे ना.
आम्हाला पत्ते खेळायला जागा मोकळी असं आहे ते. आपण मंदिरामध्ये शाळा उघडून टाकल्या, अमुक उघडून टाकलं, ढमुक उघडून टाकलं, मंदिराचं पावित्र्य राहू द्यायला आपण प्रयत्न करतो. मंदिराला नियम पाहिजेच. नियम नसले तर मग तिथे पावित्र्य राहत नाही. आता ते पडदा टाकताना आपले लोक म्हणतात पैशाकरता पडदा टाकतं काय, आता बोलायला काय, खरं तत्व माहीत नसतं. म्हणून ते म्हणतात श्रीकृष्ण परमात्मा समस्त विश्वाला अवलंबन करण्यात आहे म्हणून त्यांना आश्रय म्हटलं आहे. आता अनंत स्वरूपाच्या स्वरूपामध्ये सगळी शक्ती अनंताने लीला केली आहे म्हणून संत म्हणतात अनंता तुला रे कसे रे स्मरावे, अनंता तुला रे कसे रे भजावे. म्हणून रसशास्त्र दशमस्कंदामध्ये आहे. आधार झाल्यामुळे आश्रयस्थान झालेले आहे. आपल्या तुकाराम महाराजांची एक म्हण आहे, असेल माझा हरित देईल खाटल्यावरी. हे वचन काय आहे, मी माझं काम करत राहील त्याला द्यायचं आहे तो देईल. कारण आश्रयित होऊन गेलं ना, मग आश्रयित झाल्यावर जबाबदारी कोणाची आहे, मालकाची. म्हणून तुकाराम महाराज म्हणजे याचा अर्थ काम करू नये असं नाही सांगितलं त्यांनी, असेल माझा हरित तर देईल खाटल्यावरी. म्हणून ते म्हणता आश्रय. आता पृथ्वीवर अनेक वृक्ष आहेत, सगळ्या वृक्षांना पृथ्वीचा आश्रय आहे, पृथ्वीला शेषाचा आश्रय आहे आणि शेषाला भगवंताचा आश्रय आहे. शेष म्हणतो माझ्या डोक्यावर एवढं ओझं आहे पण मी देवाचं नाव घेत राहतो म्हणून हे ओझं मला पेलवता येतं. परवा सांगितलं त्याने विश्वामित्राला, तुम्ही पृथ्वी थोडी उंच धरा म्हणे, हजार वर्षाची तपश्चर्या काही गेली नाही. वशिष्ठ म्हणे एका अर्ध्या सेकंदाचा सत्संग पृथ्वी उभी राहून गेली. याचा अर्थ जसा आहे, विश्वामित्रांनी विचारलं म्हणे काय सत्संग, म्हणे हे कळालं ना एवढी पृथ्वी सांभाळली त्याने सत्संगाने, आणि परत माझ्या डोक्यावर पृथ्वी ठेवून जा तुम्ही, समजलं असं ते आहे. कारण वशिष्ठामध्ये भगवंताला आश्रयस्थान मानलेलं होतं. सत्संग म्हणजे रामराया जिजू दे रे काया, रामराया बुद्धी ठाई वसू दे राया. ती बुद्धी तिथे ठाई बसली पाहिजे. जोपर्यंत बुद्धीमध्ये शंका कुशंक आहे तोपर्यंत ती ठाई होत नाही. आता ते म्हणतात श्रीकृष्ण परमात्मा आश्रय स्थान आहे, तत्वदृष्टीने सुद्धा आश्रय आहे. सिद्धांत पटवायचा आहे, रसदृष्टीने पटवला, रसाने संपर्क वाढतो. सामुदायिक कार्याने काय होतं, जगाचे संपर्क वाढतात. संपर्क आणि संबंध याच्यामध्ये लोभ नको. एखादा माणूस आपलं संबंध असल्यामुळे काम करतो आणि एखाद्या वेळा त्याला जमत नाही, त्याचं कारण असं असतं की आपल्या प्रारब्धात ते काम नसतं. आपल्याला काय वाटतं सगळेच कामं झाले पाहिजे, असं नसतं. ते जे प्रारब्धात आहे ते संपर्क संबंधाने होतात, प्रारब्धात नसतात ते संपर्क संबंधाने सुद्धा होत नाही. जसं काही मोठ्या परीक्षा असतात, काही मुलं भरपूर मार्काने पास होऊन गेले असतात त्यामुळे सगळे सीट जे आहे ते फुल होऊन जातात. मग हे कमी मार्काने प्रसन्न झाला यांना खालचं सीट मिळतं आणि अनुभवाने मग वरचं सीट मिळतं. तसं आहे ते. परीक्षा सगळे देतात पण ज्यांना भरपूर मार्क मिळाले ते वरती उतरले जातात फर्स्ट क्लास. मग सेकंड क्लासवाल्यांना खालचं दिलं जातं असिस्टंट आणि काही दिवसाने अनुभव आला की फर्स्ट. तद्वत जशी जशी रसभक्ती वाढेल तसं तसं भगवंताचं आश्रयस्थान जवळ जातं. तुकाराम महाराजांचा एक शब्द आहे, देव पहावयासी गेलो देवची होवणी आठेलो. जसं आपण आपले वडील तीर्थरूप आहे, मग आपण तीर्थरूप केव्हा होऊ, आपल्याला मुलगा झाला की आपण तीर्थरूप होऊ, असं आहे ते. आता पोरं तीर्थरूप मानत नाही तुमचे ते नशीब तुमचं, पण आई वडील कोण आहे, तीर्थरूप.
अहो जावाई मानतो पण पोरगा मानत नाही अशी परिस्थिती झाली आहे. अनुभव आहे ना असं आहे. जावाई मानतो पप्पा म्हणतो तो सासऱ्याला आणि पोरगा म्हणतो डोकं उठाड. काल कसा बदलला बा. मग आता साहजिकच सासऱ्याचे प्रेम जावयावर जास्ती जातं पोरावर कमी होतं. तो स्वभाव झाला. कारण रस जावयाला काहीतरी घ्यायचं असतं सासऱ्याला फोन करतो घेऊ का. मग इकडचा सासरा म्हणतो तुमच्या बाबांना विचारलं. बाबांना विचारलं बाबांनी हो म्हटलं. मग हा म्हणतो घेऊन टाका. म्हणजे जसं वडिलांना विचारलं तसं सासऱ्यालाही विचारलं. पण यांनी ऐकून सांगितलं किंवा त्यांना विचारलं का म्हणे हा मग घेऊन टाका. पण यांनी काय धर्म पाळला की जसं मला विचारताय तसा त्यांना विचार. तिघांमध्ये काय राहिलं प्रेम रस. काय विचारतं तुमच्या बापाला काय दिलं त्यांनी असं म्हटलं की बिघडला रस. रस आहे. जसं आपल्या पाहुण्यांना आदर देतो आपण तसं पत्नीच्याही पाहुण्यांना आनंद दिला की रस येतो लग्नामध्ये. नाही तर यांची सोय फर्स्ट क्लास करायची त्यांची थर्ड क्लास करायची की गोंधळ होतो. आता तर नवीन पद्धत अशी निघाली ते हॉटेल मुद्रू वगैरे तर नाश्ता तिकडून करून मग लग्नाला या असं सांगायचं. हे नवीन फॅशन आहे. म्हणजे पूर्वी काय व्हायचं लोक नाश्त्याला एकत्र बसायचे परिचय व्हायचा मुलं ना मुली आणि त्याच्यातच लग्न जमून जायचे. आता पेपरला जाहिरात द्यावी लागते. आता तर मोबाईलवर ॲड यायला लागले. वधू पाहिजे वर पाहिजे. कालच एका बाईने म्हणे दादा कुंडली जमून आणली आहे. म्हणजे कुठून मोबाईलवरून. त्याने काढले गुण 16. कॉम्प्युटरवाल्याने काढले 22 आणि पंचांगात निघाले 32. म्हटलं पाय बाई जमत नव्हतं ते जमलं. कारण ते बटणं उलटे सुलटे दाबले तर फरक होणार तो असं आहे ते. म्हणून ते म्हणतात प्रेम पाहिजे. त्या प्रेमाकरता दृष्टी शुद्ध झाली पाहिजे. पा शेवटचा मुद्दा सांगितला. मा आपली दृष्टी शुद्ध झाली पाहिजे. दृष्टीमध्ये स्वार्थ असला दृष्टीमध्ये क्रोध असला तर सम्यक दृष्टी पाहिजे की नाही वा त्याचं चांगलं झालं आनंद आहे. सम्यक दृष्टी म्हटलं आपलं त्याच्या मागून आपलं होईल. सम्यक दृष्टी. आता बा दृष्टी कशी बिघडली. एखाद्याचं लग्न ठरलं आपण कधी त्यांना विचारलं का हो काय हुंडा घेतला. म्हटलं काही नाही अगदी उघडं हाय हुंडाने घेतला मुलावाला. म्हटलं मग तुमच्यात काही खोड असेल टाकला ते. एखाद्या नोकरीला लागला किती पैसे भरले. म्हटलं काही नाही हाय कुठे पैसे भरल्याचे कुठे नोकरी लागते का. म्हणजे सम्यक दृष्टी न राहिल्यामुळे सत्यावर सुद्धा संशय आला आहे. कारण जगात तसं दिसतं आहे. बिना हुंड्याचे लग्न लागत आहे आणि बिना पैशाची नोकरी थोडीफार लागते आहे. पण त्याच्यावर सुद्धा दृष्टी कशी झाली संशयित. संशयित दृष्टी झाली. म्हणून ते म्हणतात आपल्या दृष्टीमध्ये भेद नको. भेदाभेद अमंगळ. आता भक्ती आणि द्वैष्य वैद रागात्मक भेदाने भक्तीमध्ये दोन प्रकार पडतात. म्हणजे राग जर मनात असला तर भक्ती एक आहे पण त्याच्यात दोन फरक. मी जशी दृष्टी सांगितली तसं वैदात्मक भक्तीची दृष्टी जी आहे ती राग रोष याच्यात चालली जाते. आणि तात्विक भक्ती जी आहे त्या तात्विक भक्तीमध्ये दृष्टी शुद्ध होऊन जाते. म्हणून गोकुळातल्या लोकांची तात्विक बुद्धी होती. म्हणून देव आणि गोपिका यांच्यामध्ये भेद नव्हता. कोणात काम आला नाही कोणात क्रोध आला नाही. कंसामध्ये क्रोध होता तरी भगवंतानी त्याला मिळवून घेतला स्वतःमध्ये. त्याचं तेच त्याच्यामध्ये गेलं. भगवंत तात्विक दृष्ट्या सगळ्यांना शुद्ध करू शकतात. पण प्राथमिक दृष्टीमध्ये आपल्यात जर भेद असेल तर आपण लवकर मिळत नाही. पाण्यामध्ये तेल टाकलं तर ते तरंगणारच.
ते समरस होणार नाही. साखर टाका मिसळून जाईल, मीठ टाका मिसळून जाईल. तसं ज्याचा रस भगवंत रसप्रधान आहे, आपण जेव्हा रसप्रधान होऊ तेव्हा त्याच्यात मिळून जाऊ. तुकाराम महाराजांचं एक म्हणणं आहे, देव पहावयासी गेलो देवची होवोनिया ठेलो. आता देव कसं व्हायचं ते उद्या पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, गोपाल कृष्ण भगवान सत्यगुरु राय कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर, पडिला विसर स्वप्ना माझी. म्हणून या काय त्वरा झाली, सांगितली खूण मालिकेची. मंत्र दिदला रामकृष्ण हरी, केला अंगीकार तुका म्हणे. तू करी उपाव गुरु राव, येणे नवे गुंफा कोठे काही. हा भव सागर साधू संत.